Hi, all of you. The last class we have discussed about this characteristics of the waves, what is meant by sound in the form of energy, again and transverse wave, longitudinal waves, numericals. Okay, अपने last class मध्ये आपण सगळं पाहिलं आहे. आपण आता पर्यंत last class पर्यंत sound या topic मध्ये आपण sound आपल्याला माहित झालं की मग sound हे in the form of energy transferring one place to another place, म्हणजे याचा अर्थ sound हे एका एनर्जीच्या फॉर्ममध्ये आणि ते काय एनर्जी कॅरी करते वन प्लेस टू अनदर प्लेस. त्याला मिडियम पाहिजे, सॉलिड, लिक्विड, गॅसेस, खूप काही त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स आपण स्टडी केलेलं आहे. त्याचे 5 फंडामेंटल कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, आपलं सगळं त्याच्यावरून डिस्कस केलेलं आहे. पण आज आपल्याला एक खूप इम्पॉर्टंट आपल्याला टॉपिक स्टडी आहे. टुडे इज डिस्कस अबाउट द प्रोडक्शन ऑफ साऊंड. व्हॉट इज मीन बाय प्रोडक्शन ऑफ साऊंड, म्हणजे याचा अर्थ साऊंड कसं प्रोडक्शन केला जातो. आणि तुम्हाला माहिती आहे की साऊंड हे कसं प्रोडक्शन केलं जातं, त्याच्यासाठी आपल्याला प्रोडक्शन ऑफ साऊंड जर आपल्याला स्टडी करायचं असेल तर आपल्याला काय माहिती पाहिजे, एवढं जर आपल्याला सगळं स्टडी करायचं असेल. फक्त एकच वर्ड इम्पॉर्टंट आहे जे की जे आपल्याला रिक्वायरमेंट आहे ते म्हणजे व्हायब्रेटिंग ऑब्जेक्ट. जोपर्यंत आपल्याला व्हायब्रेटिंग ऑब्जेक्ट किंवा व्हायब्रेशन ऑफ पार्टिकल समजत नाही तोपर्यंत आपल्याला प्रोडक्शन ऑफ साऊंड समजत नाही. खूप सारे एक्झाम्पल आहेत, भरपूर सारे स्ट्रेच्ड वायर्स आहे, काही म्युझिकल इन्स्ट्रुमेंट आहेत, करेक्ट, ह्युमन एअर आहे. मग ह्युमन एअरमध्ये पण व्हायब्रेशन ऑफ एअर मॉलिक्युल प्रोड्यूस होतात. मग त्या व्हायब्रेशन ऑफ पार्टिकलमुळे, व्हायब्रेटिंग ऑब्जेक्टमुळे प्रोडक्शन ऑफ साऊंड प्रोड्यूस होतात, करेक्ट. हे प्रोडक्शन ऑफ साऊंड खूप इम्पॉर्टंट आहे. आपण साऊंड शिकला की साऊंड म्हणजे इन द फॉर्म ऑफ एनर्जी ट्रान्सफरिंग वन प्लेस टू अनदर प्लेस, ठीक आहे. बट हाऊ टू प्रोड्यूस दिस साऊंड, म्हणजे साऊंड कसं प्रोड्यूस होतं, मग त्यासाठी एकच रिक्वायरमेंट आहे ते म्हणजे व्हायब्रेटिंग ऑब्जेक्ट. मग आता ते डिफरंट व्हायब्रेटिंग ऑब्जेक्ट असतील, ओके. मग ते काय आहेत आपण पाहू. ओके, साऊंड इज प्रोड्यूस्ड व्हेन एन ऑब्जेक्ट व्हायब्रेट्स, म्हणजे तो ऑब्जेक्ट व्हायब्रेट झाला पाहिजे तरच आपल्याला साऊंड प्रोड्यूस होतो, करेक्ट. दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट. इन अदर वर्ड, साऊंड इज प्रोड्यूस्ड बाय व्हायब्रेटिंग ऑब्जेक्ट. आता जसं की आपण मी आईच्या अगोदरच्या फर्स्ट स्लाईडमध्ये सांगितले की प्रोडक्शन ऑफ साऊंड म्हणजे याचा अर्थ व्हायब्रेटिंग ऑब्जेक्ट पाहिजे तरच साऊंड प्रोड्यूस होते. लक्षात, मग सर व्हायब्रेटिंग ऑब्जेक्ट आहे, मग साऊंड का ॲटोमॅटिकली प्रोड्यूस होत नाही, त्यावरती आपल्याला एक्सटर्नल फोर्स अप्लाय करावं लागतं. विंड असेल, हँड असेल, स्ट्रेचर वायर, त्याच्यावरती फोर्स अप्लाय केल्यानंतर त्याचं स्किन असेल, त्याचं सरफेस असेल, ते व्हायब्रेट होते. व्हायब्रेट झाल्यानंतर मग ते साऊंड प्रोड्यूस होते. आलं लक्षात, हे पाहत आहे आपल्याला. नेक्स्ट, द एनर्जी रिक्वायर्ड टू मेक अन ऑब्जेक्ट, द एनर्जी रिक्वायर्ड टू मेक अन ऑब्जेक्ट व्हायब्रेट अँड प्रोड्यूस अ साऊंड इज प्रोव्हाइडेड बाय सम आउटसाइड सोर्सेस लाईक आवर हँड अँड विंड. द एनर्जी रिक्वायर्ड टू मेक अन ऑब्जेक्ट व्हायब्रेट, म्हणजे त्या ऑब्जेक्टला व्हायब्रेट करायचं असेल तर काहीतरी एनर्जी रिक्वायर्ड पाहिजे. की आता आपण जर मी आता याच्या अगोदरच्या पॉईंटमध्ये म्हणला की इन अदर वर्ड साऊंड इज प्रोड्यूस्ड बाय व्हायब्रेटिंग ऑब्जेक्ट, ऑटोमॅटिक आता एखादा ऑब्जेक्ट ठेवला जर व्हायब्रेट झाला साऊंड आला, करेक्ट. तसं तो प्रकार नाही की याला काहीतरी एक्सटर्नल फोर्स पाहिजे, काहीतरी त्याला एनर्जी रिक्वायर्ड पाहिजे. म्हणून तर आपण म्हणलं साऊंड इन द फॉर्म ऑफ एनर्जी ट्रान्सफरिंग वन प्लेस टू अनदर प्लेस, करेक्ट. दॅट्स वाय द एनर्जी रिक्वायर्ड टू मेक अन ऑब्जेक्ट व्हायब्रेट्स and produce sound is provided by some outside source like our hand, wind, etc. So many components are vibrating object. The energy important आहे. जर ऑब्जेक्टला जर व्हायब्रेट करायचं असेल तर एनर्जी इम्पॉर्टंट आहे. मग एनर्जी जर इम्पॉर्टंट असेल तर ऑब्जेक्ट व्हायब्रेट होते. ऑब्जेक्ट व्हायब्रेट झाला याचा अर्थ प्रोड्यूस साऊंड होतो, प्रोव्हाइडेड सम आउटसाईड सोर्सेस. ठीक, आउटसाईड सोर्सेसला फोर्स, जस्ट लाईक अ फोर्स. ओके, नेक्स्ट पाहते ते कशा प्रकारे द साऊंड इन अ सितार, वीणा और गिटार इज प्रोड्यूस्ड बाय द व्हायब्रेशन ऑफ स्ट्रेच्ड स्ट्रिंग और स्ट्रेच्ड वायर्स. तुम्हाला माहित आहे सितार असेल, वीणा असेल, गिटार असेल, ते व्हायब्रेटिंग ऑब्जेक्ट आहे. मग आता सर मग कसं फोर्स लावतो, स्ट्रेच्ड स्ट्रिंग असतात त्याला, कनेक्टेड केलेले असतात त्याला, ओके. खूप सारे काही नोट्स पॉईंट अँड नोट्स पॉईंट कनेक्टेड केलेले असतात, त्याच्यावरती आपण त्याला व्हायब्रेट करतो. याचा अर्थ आपल्या हातानं त्याला त्याची एनर्जी चेंज करतो, म्हणजे याचा अर्थ त्याचा साऊंड प्रोड्यूस होतो. व्हायब्रेटिंग ऑब्जेक्ट व्हायब्रेट झाल्यामुळे आणि कशामुळे होतो, ओनली स्ट्रेच्ड स्ट्रिंग, स्ट्रेच्ड केलेलं असतं त्याला, ताणलेलं असतं, करेक्ट. म्हणजे स्ट्रेच्ड स्ट्रिंग म्हणजे स्ट्रेच्ड वायर असतील, स्ट्रिंग असेल, तुम्ही पाहिलं आहे विना असेल, गिटार असेल, सितार असेल, खूप सारे असे. नेक्स्ट अजून एक एक्झाम्पल, साऊंड प्रोडक्शन इन ह्युमन्स. मग आता सर साऊंड म्हणजे
इन द फॉर्म ऑफ एनर्जी ट्रांसफरिंग वन प्लेस टू अनदर प्लेस. ओके, बट एनर्जी रिक्वायर्ड टू मेक अ व्हायब्रेटिंग ऑब्जेक्ट. ओके, बाय प्रोवाइडिंग द साउंड. म्हणजे याचा अर्थ की साउंड जर प्रोड्यूस करायचं असेल तर आपल्याला व्हायब्रेटिंग ऑब्जेक्ट पाहिजे, बाहेरच्या आउटसाईडनं आपल्याला काहीतरी एनर्जी डिस्टर्बन्स पाहिजे. मग आता इथं साऊंड प्रोडक्शन ऑफ ह्युमन कसं असेल, हे व्हायब्रेटिंग ऑब्जेक्टच आहे. आता साऊंड प्रोडक्शन इन ह्युमन म्हणजे ह्युमनमधून जे असेल ते साऊंड कसं प्रोड्यूस करतो ते आपल्याला पाहिजे आहे. आता पहा, सगळ्यात इम्पॉर्टंट कन्सेप्ट, साऊंड इन ह्युमन्स इज प्रोड्यूस्ड ओके बाय व्हॉइस बॉक्स इन द लॅरिनेक्स. द लॅरिनेक्स कंटेन्स द टू वोकल कॉर्ड्स विच आर स्ट्रेच्ड अक्रॉस इट बिटवीन द वोकल कॉर्ड्स. देर इज एन एअर गॅप फॉर द पॅसेज ऑफ एअर फ्रॉम द लंग्स. वेन एअर पासेस थ्रू दिस एअर गॅप द टू कॉर्ड्स व्हायब्रेट्स अँड द साऊंड इज प्रोड्यूस्ड. म्हणजे माहिती आहे आपल्याला साऊंड प्रोडक्शन ह्युमन्समध्ये एक व्हॉइस बॉक्स असतो इन लॅरिनेक्स. मग त्या लॅरिनेक्स कंटेन्समध्ये दोन वोकल कॉर्ड असतात विच आर स्ट्रेच्ड अक्रॉस. स्ट्रेच्ड म्हणजे काय, इलास्टिक मेम्ब्रेन. म्हणजे याचा अर्थ ते कॉम्प्रेशन रेअरफॅक्शन म्हणजे त्या याच्यामध्ये ते कन्क्लुडेड असतात, इन्क्लुडेड असते त्याच्यामध्ये. कारण स्ट्रेच्ड म्हणजे ते की एक वेळेस जवळ येऊ शकतात, एक वेळेस दूर जाऊ शकतात. म्हणजे स्ट्रेच्ड म्हणजे असं इलास्टिक मेम्ब्रेन जसं रबरसारखं असतं ते तसं ते वर्क करतं अक्रॉस. मग आता ते व्हाईट्स बॉक्स आपल्याला माहीत आहे, तर लॅरिनेक्स असते ते. तर लॅरिनेक्स म्हणजे आपण लॅरिनेक्स माहीत असेल तुम्हाला, आणि लंग्स म्हणजे काय, फफूस. फफूसमध्ये फफूस जे आपल्या ह्युमन बॉडीमध्ये जे फफुसे असतात, आणि लॅरिनेक्स म्हणजे काय, कंठ म्हणतो. म्हणजे की वाईड स्पेस, जे पोकळी स्पेस असते गळ्यामधलं, जे इथलं कंठमधलं, त्याला आपण जनरल सिंपल लँग्वेजमध्ये आपण त्याला कंठ म्हणतो. करेक्ट. साऊंड इन ह्युमन इज प्रोड्यूस्ड बाय व्हॉइस बॉक्स. करेक्ट. ते व्हॉइस बॉक्स आहे ते इन द लॅरिनेक्स. द लॅरिनेक्स कंटेन्स द टू वोकल कॉर्ड्स. म्हणजे याच्यामध्ये दोन वोकल कॉर्ड असतात विच आर स्ट्रेच्ड अक्रॉस इट. म्हणजे ते दोघं एकमेकांजवळ येऊ शकतात, दोन्ही जाऊ शकतात. बिटवीन द वोकल कॉर्ड्स देर इज अन एअर गॅप फॉर द पॅसेज ऑफ एअर फ्रॉम द लंग्स. म्हणजे त्या दोन लंग्समधला जे काही तुमचे लॅरिनेक्स आहेत, त्या दोन लॅरिनेक्समधले जे दोन वोकल कॉर्ड जे आहेत लॅरिनेक्स वोकल कॉर्ड्स, ते एकमेकांपासून दूर असतात, आणि त्या दोघांमध्ये गॅप असल्यानंतर त्याच्यामध्ये जे एअर मॉलिक्युल जे आहेत, एअर गॅप जे आहेत, ते पास होऊ जातात. कुठून? एअर फ्रॉम द लंग्स. लंग्समधून एअर, म्हणजे या याच्यामधून त्या दोघांमधून ट्रॅव्हल करत राहतात, म्हणजे पास करत राहतात. वेन एअर पासेस थ्रू दिस एअर गॅप द वोकल कॉर्ड्स व्हायब्रेट्स अँड द साऊंड इज प्रोड्यूस्ड. म्हणजे दोन त्या वोकल कॉर्डमधून जेव्हा एअर पास होते तेव्हा ते व्हायब्रेट्स होते, आणि मग नंतर साऊंड प्रोड्यूस होते. मग तुम्हाला माहीत झालं असेल याच्यामधून कन्क्लुजन काय काय समजतं, की साऊंड कधी प्रोड्यूस होते, जोपर्यंत व्हायब्रेट होत नाही तोपर्यंत साऊंड प्रोड्यूस होत नाही. मग व्हायब्रेट करण्यासाठी काय करावं लागतं, त्या फंक्शनला त्याला एनर्जी डिस्टर्बन्स केल्यानंतर ते व्हायब्रेट होत नाही, व्हायब्रेट झाल्याशिवाय साऊंड प्रोड्यूस होत नाही. तसंच एक एक्झाम्पल आपल्याला साऊंड प्रोडक्शनमध्ये, पण साऊंड हे याच्यामध्ये थोडंसं फरक आहे की याचं कन्सेप्ट काय की दोन वोकल कॉर्ड आहेत. करेक्ट. लॅरिनेक्समध्ये दोन वोकल कॉर्ड असेल, पण त्या दोन वोकल कॉर्ड्समध्ये जर दोघांमध्ये जर गॅप असेल तर त्याच्यामधले जे एअर गॅप मॉलिक्युल्स आहेत ते लॅरिनेक्सपासून ते ट्रॅव्हल करत असतात. पण त्याचा फरक काय की जेव्हा ते दोघं त्या दोघा दोन वोकल कॉर्डमध्ये जेव्हा गॅप असेल तेव्हा साऊंड प्रोड्यूस होत नाही. ते जेव्हा ते दोघं एकमेका जेव्हा जवळ येतात, म्हणजे क्लोज टुगेदर येतात दोन वोकल कॉर्ड, मग त्याच्यामधून एअर मॉलिक्युले व्हायब्रेट होतात, मग नंतर साऊंड प्रोड्यूस होते. बघू बाबा ते कसं होईल. ठीक आहे. इज अ फर्स्ट एक्झाम्पल. साऊंड वेव्ज आर प्रोड्यूस्ड बाय व्हायब्रेशन. आता हे कसं प्रोड्यूस होतं, आता इथं पहा, एनलार्जमेंट ऑफ वोकल कॉर्ड्स. इथं एक लार्जमेंट म्हणजे याचा इथला जो फंक्शन डायग्राम आहे इथं सगळ्यात जास्त घेतलेला आहे. करेक्ट. दिस इज अ एनलार्जमेंट ऑफ वोकल कॉर्ड्स. मग इथं काय दिलेलं फंक्शन, फर्स्ट आपण एअर इज पुश्ड अप फ्रॉम द लंग्स. म्हणजे आता साऊंड कसं प्रोड्यूस होते पाय, इथं पहिलेच सांगितलेलं आहे साऊंड वेव्ज आर प्रोड्यूस्ड बाय व्हायब्रेशन. ओके. इथं पहा स्क्रीनवरती रेड कलरचा डॉट दिसतो तुम्हाला, हे पहा आलं लक्षात किंवा माऊस पहा इकडे. साऊंड वेव्ज आर प्रोड्यूस्ड बाय व्हायब्रेशन. करेक्ट. म्हणजे आता साऊंड वेव्स व्हायब्रेशननं कसं प्रोड्यूस होते ते पहा. आता पहिले ह्युमन, आपण ह्युमन एअरचा स्टडी करतो ह्युमन बॉडीचा, तर इथं फर्स्ट फंक्शन आहे, इथं सांगितलं आहे एअर इज पुश्ड अप फ्रॉम द लंग्स. ओके. या लंग्समधून प्रोड्यूस होत जातं. करेक्ट.
मग हे पुश्ड म्हणजे काय, याचा अर्थ फोर्सच आहे ना, आपण बाहेरच्या आउटसाईडनं, मग इथं लंग्स आहे, मग आता इथं ओपन तुम्हाला दिसतं याच्यामध्ये. मग आता सेकंड फंक्शन काय आहे, द व्होकल कॉर्ड्स व्हायब्रेट इन द लेअरनेक्स, म्हणजे व्होकल कॉर्ड्स हे व्हायब्रेट होतं लेअरनेक्समध्ये, मग तेव्हा काय होतं, साऊंड वेव्ज प्रोड्यूस होतं. म्हणजे आता हे जेव्हा जेव्हा आपण बोलतो तेव्हा हे व्होकल कॉर्ड काय होतात, एकमेकांच्या जवळ येतात. एकमेकांच्या जवळ आल्यानंतर तिथले जे व्होकल कॉर्ड इथं काय सांगितले, हे पहा, द व्होकल कॉर्ड्स व्हायब्रेट इन द लेअरनेक्स, म्हणजे लेअरनेक्समधले व्होकल कॉर्ड्स काय होते, व्हायब्रेट होते. कधी ते दोघं एकमेकांजवळ आले पाहिजे. मग एअर इज पुश्ड अप फ्रॉम द लंग्स. मग तुम्ही आता म्हणलं असेल, सर मग त्या आपल्याला साऊंड प्रोड्यूस करायचं असतं, व्हायब्रेटिंग ऑब्जेक्ट पाहिजे. मग व्हायब्रेटिंग ऑब्जेक्टला एनर्जी पाहिजे रिक्वायर्ड करण्यासाठी. मग एनर्जी कुठं आहे सर, म्हणजे एनर्जी म्हणजे फोर्स. एअर इज पुश्ड अप फ्रॉम द लंग्स, म्हणजे तुमची एनर्जी इथं पुश केला तुम्ही, करेक्ट. इथं एअर इज पुश्ड अप फ्रॉम द लंग्स, दिस लंग्स फोर्स अप्लाय केल्यानंतर इथले जे एअर जी गॅस मोल इथले या रिझनमुळं द व्होकल कॉर्ड्स व्हायब्रेट इन द लेअरनेक्स, मग नंतर हे साऊंड प्रोड्यूस होतं अशा टाईपचा, करेक्ट. ते मग ते बॅकवर्ड असते ते फॉरवर्ड, म्हणजेच आपल्याला साऊंड वेव्ज म्हणजे लॉन्गिट्युडनल व्हेव्ज आहे, करेक्ट. ओके, हाऊ इज साऊंड प्रोड्युस्ड बाय ह्युमन, ते आता आपल्याला पाहता येते. आता इथं पहा, आता एक आहे व्होकल कॉर्ड्स आहे, दोन ॲरो दिलेला, करेक्ट. हे पहा, दिस इज व्होकल कॉर्ड्स. एक आहे लेअरनेक्स, लेअरनेक्स इट कंटेन्स टू व्होकल कॉर्ड्स अँड दिस इज अ व्होकल कॉर्ड्स हॅव अ गॅप बिटवीन देम. या दोन व्होकल कॉर्डमध्ये गॅप आहे का पहा, लेअरनेक्स दोन व्होकल कॉर्ड्स, मग या दोघांमध्ये गॅप आहे. पण या डायग्राममध्ये काय, व्होकल कॉर्ड्स व्हायब्रेटिंग, केव्हा व्हायब्रेट होतो पहा, नॅरो गॅप बिटवीन व्होकल कॉर्ड्स, म्हणजे या दोन व्होकल कॉर्ड्समधला गॅप जे असेल स्मॉल असेल नॅरो असेल तेव्हाच तिथं ते व्हायब्रेट होते. व्हायब्रेट झाल्यानंतर येतं पहा साऊंड प्रोड्युस्ड. हाऊ इज साऊंड प्रोड्युस्ड बाय ह्युमन्स, इन व्हॉइस बॉक्स लेअरनेक्स कंटेन टू व्होकल कॉर्ड्स, व्होकल कॉर्ड्स हॅव अ गॅप बिटवीन देम, बट दिस टू व्होकल कॉर्ड्स गॅप बिटवीन सो लार्ज, या दोघांमध्ये लार्ज डिस्टन्स असतो. पहा इथे तुम्हाला ॲरो दिसतं, पहा इथे याच्यामध्ये हे क्लोज नाही आहे, हे असं गॅप आहे याच्यामध्ये, मग इथं साऊंड प्रोड्यूस होत नाही. मग आता हे दोघं स्ट्रेचर असल्यामुळं, इलास्टिक मेम्ब्रेन असल्यामुळं काय होतं, ते जेव्हा आपण लंग्समधून की आपण लास्टच्या डायग्राममध्ये पाहिलं होतं की इथं आलं लक्षात, इथं काय होतं, एअर इज पुश्ड अप फ्रॉम द लंग्स, मग त्याच्यामुळं काय होतं, या लंग्स फोर्स पुश्ड अप केल्यामुळं हे जे दोन व्होकल कॉर्ड जे आहेत हे एकमेकांजवळ येतात, म्हणजे इथं काय होतं, नॅरो गॅप बिटवीन व्होकल कॉर्ड्स, मग तेव्हा व्हायब्रेट होतं, मग नंतर साऊंड प्रोड्यूस होतं. म्हणजे तुम्हाला समजलं असेल की साऊंड कसं प्रोड्यूस होतं मग ह्युमन बीइंगमध्ये, की व्हॉइस बॉक्समध्ये जे की लेअरनेक्स आहे, मग त्या लेअरनेक्समध्ये दोन व्होकल कॉर्ड आहेत, मग ते त्या दोघांमध्ये गॅप असेल तर व्हायब्रेट होत नाही, व्हायब्रेट झाल्यामुळे साऊंड प्रोड्यूस होत नाही. त्यासाठी ते दोन व्होकल कॉर्ड नॅरो झाले पाहिजे, म्हणजे एकमेकांजवळ आले पाहिजे, नॅरो गॅप बिटवीन व्होकल कॉर्ड्स, मग तेव्हा ते काय होते, व्होकल कॉर्ड्स व्हायब्रेटिंग, व्होकल कॉर्ड्स व्हायब्रेट होते, मग तेव्हा साऊंड प्रोड्यूस होतात. ओके, नेक्स्ट अनदर वन कन्सेप्ट हिअर, लिसन. व्होकल कॉर्ड्स ओपन ड्यूरिंग ब्रीथिंग टू अलो एअर इन टू लंग्स, म्हणजे व्होकल कॉर्ड्स ओपन असतील तर त्याच्यामधली ब्रीथिंग जी आहे आपली एअर टू इन टू लंग्स, एअर टू लंग्स, एअर टू लंग्स, ही ब्रीथिंग चालू असते पण ओपन असेल तेव्हा. पण जेव्हा व्होकल कॉर्ड्स, आता इथं व्होकल ओपन आहे, इथं व्होकल कॉर्ड्स क्लोज आहे, व्होकल कॉर्ड्स क्लोज वेन स्पीकिंग, सो एअर फ्रॉम द लंग्स प्रेसेस बिटवीन द टू कॉजेस द व्हायब्रेशन दॅट प्रोड्युसड साऊंड, म्हणजे याचा अर्थ आपण जेव्हा स्पीकिंग बोलायला लागतो तेव्हा एअर फ्रॉम द लंग्स मग ते पासेस होत जाते, मग ते एअर मॉलिक्युल जास्त प्रेशर क्रिएट केल्यामुळं व्होकल कॉर्ड्स काय होते, व्हायब्रेट होते, मग नंतर साऊंड प्रोड्यूस होते. आणि लक्षात, व्होकल कॉर्ड ओपन असेल ब्रिथिंग आलो टू लंग्समध्ये पास होत राहते, पण जेव्हा आपल्याला बोलायचं असेल तेव्हा लंग्सपासून जे एअर मॉलिक्युल जे आहे, एअर जे आहे ते काय होते, प्रेसेस होत जाते, म्हणजे व्होकल कॉर्डला प्रेशर क्रिएट करते, मग ते प्रेशर क्रिएट झाले एनर्जी क्रिएट होते, एनर्जी क्रिएट केल्यामुळे व्होकल कॉर्ड्स व्हायब्रेट होते, व्हायब्रेट झाल्यामुळे साऊंड प्रोड्यूस होते. ओके, दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट कन्सेप्ट अँड वी नो ऑल ऑफ यू हिअर, साऊंड इज अ फॉर्म ऑफ एनर्जी, इट इज कॅरीड इन द फॉर्म ऑफ वेव्ज, करेक्ट. तुम्हाला ऑलरेडी लास्ट क्लासमध्ये फर्स्ट क्लासमध्ये सांगितलं की साऊंड इज द फॉर्म ऑफ एनर्जी. मग आता इथं काही नेसेसरी कंडिशन आहे लक्षात घ्या, इथं इथं काय सांगते, नेसेसरी कंडिशन टू प्रोड्यूस अ साऊंड, काय नेसेसरी कंडिशन आहे, वी नो ऑल ऑफ यू, व्हायब्रेशन ऑफ पार्टिकल, व्हायब्रेशन, करेक्ट, टू अँड फ्रो मोशन ऑफ पार्टिकल अबाउट इट मेन पोझिशन, म्हणजे याचा अर्थ
जर साउंड प्रोड्यूस करायचं असेल त्याला त्याला काहीतरी नेसेसरी कंडिशन आहे. मग काय नेसेसरी कंडिशन आहे? व्हायब्रेशन ऑफ पार्टिकल. व्हायब्रेशन म्हणजे व्हायब्रेशन ऑफ पार्टिकल करेक्ट आहे. आणि व्हायब्रेशन कसं पाहिजे? टू अँड फ्रो मोशन. त्याला पहा, रेड कलरचा डॉट दिसतो तुम्हाला, ओके सॉरी दिसत नसेल, अरो पहा, नेसेसरी कंडिशन टू प्रोड्यूस साउंड व्हायब्रेशन ऑफ पार्टिकल. ओके, व्हायब्रेशन टू अँड फ्रो मोशन ऑफ अ पार्टिकल अबाउट मेन पोझिशन. आता मेन पोझिशन म्हणजे काय? आपण अँप्लिट्यूडमध्ये पाहिलं, मेन पोझिशन म्हणजे स्टार्ट पोझिशन. मग तिथे टू अँड फ्रो मोशन म्हणजे टू अँड फ्रो मोशन म्हणजे पिरियॉडिक मोशनमध्ये त्या म्हणजे एक वेळेस बॅकवर्ड, एक वेळेस फॉरवर्ड, एक वेळेस पॉझिटिव्ह हाफ सायकल, एक वेळेस निगेटिव्ह हाफ सायकल. म्हणजे जे की लॉन्गिट्युडनल व्हेव्ज आपण म्हणतो, लॉन्गिट्युडनल व्हेव्ज म्हणजे काय? पॅरलल प्रोपोगेशनमध्ये असते. तेच लॉन्गिट्युडनल व्हेव म्हणजेच काय? साऊंड व्हेव. साऊंड व्हेव प्रोड्यूस करायचं असेल तर व्हायब्रेशन ऑफ पार्टिकल पाहिजे, म्हणजे रिक्वायरमेंट पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याला टू अँड फ्रो मोशन ऑफ पार्टिकल अबाउट इट मिनिट. त्याच्यामधले जे पार्टिकल आहेत टू अँड मेन पोझिशनपासून ते स्टार्ट झाले पाहिजे. मग आता इथे एक्झाम्पल दिलं आहे, दिस इज अ ड्रम. वेन वी हिट ड्रम मेम्ब्रेन, ड्रम व्हायब्रेट्स प्रोड्युसिंग साऊंड. आता हे काय? इलास्टिक असते इथला जो स्किन जे आहे, इथला मेम्ब्रेन आहे, करेक्ट. जेव्हा आपण आपल्या हँडनं जेव्हा याला आपण हिट करतो तेव्हा आपण एनर्जी रिक्वायर्ड केला. कशामुळं? कशामुळं? व्हायब्रेशन ऑफ पार्टिकल, म्हणजे हा व्हायब्रेट झाला पाहिजे. मग तेव्हा काय होते? साऊंड प्रोड्यूस करते. आणि इथं पहा, वेन वी प्ले अ गिटार, करेक्ट, द स्ट्रिंग ऑन इट मेक्स टू अँड फ्रो मोशन अँड प्रोड्युसेस साऊंड. टू अँड फ्रो मोशन केल्यानंतर व्हायब्रेशन ऑफ पार्टिकल, म्हणजे व्हायब्रेट होतं स्ट्रिंग स्ट्रेचड केल्या असल्यामुळं, मग तेव्हा तिथं पण प्रोड्यूस साऊंड होतो. कारण इथं व्हायब्रेटिंग प्रोंग्स आहे, याला आपण ट्विनिंग फोर्क म्हणतो. ट्विनिंग फोर्क हे यू शेपडचं असतं, पण याच्यामध्ये अजून दोन टाईप आहेत. एक आहे इनवर्ड यू शेपड, अजून दुसरं आहे आउटवर्ड यू शेपड. पण तुम्हाला नेक्स्ट क्लासमध्ये सांगतो याच्यानंतर की ट्युनिंग फोर्क म्हणजे काय. जस्ट टुडे इज डिस्कस अबाउट द एक्झाम्पल्स, म्हणजे हाऊ टू प्रोड्यूस दिस साऊंड फ्रॉम द व्हायब्रेटिंग ऑब्जेक्ट. साऊंड प्रोड्युस्ड बाय व्हायब्रेटिंग प्रोंग्स ऑफ ट्युनिंग फोर्क, म्हणजे याचा अर्थ समजा एखाद्या व्हेसलमध्ये जर समजा फॉर एक्झाम्पल वॉटर असेल, करेक्ट, आणि ते एनक्लोज्ड असेल, आणि मग हा ट्युनिंग फोर्क एका कॉकवरती प्रेस हिट केल्यानंतर त्याच्या त्या वॉटर मॉलिक्युलवरती प्रेस करायचं, म्हणजे याच्या अर्थ त्या वॉटर मॉलिक्युलला व्हायब्रेशन होत जाते, म्हणजे त्याची एनर्जी डिस्टर्बन्स करतो. थोड्या वेळानंतर आफ्टर सम टाइम्स नंतर तिथून वॉटरमधून साऊंड प्रोड्यूस होतो. आ लक्षात, म्हणजे ट्युनिंग फोर्कचा असं आपण यूज केला जातो. पण ट्युनिंग फोर्क हे डिफरंट फ्रिक्वेन्सीचे असतील. 128 फ्रिक्वेन्सी, 256 फ्रिक्वेन्सी, 512 फ्रिक्वेन्सी, 384 फ्रिक्वेन्सी, असं काय त्याच्यामध्ये सगळे इन्क्लुडेड असते. हे सगळे डिफरंट ऑब्जेक्ट आहेत, व्हायब्रेटिंग ऑब्जेक्ट आहेत, जे की त्याच्यापासून फोर्स अप्लाय केल्यानंतर आपल्याला साऊंड प्रोड्यूस करता येतं. ओके, थँक्यू.